हॅलो फ्रेंड्स, मी कोमल आरकेज किचन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करायला विसरायचं नाही, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आज आपण शंकरपाळी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य चला बघूया. हा मैदा आहे, 4 वाटी मैदा घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण मैदा घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. 4 वाटी मैदा जो घेतलेला आहे तो आपण चाळून घेतलेला आहे. तुम्हीही चाळून घ्यायचा आहे मैदा आणि आपल्याला त्याच्यासाठी पाणी लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आता ही जी साखर आहे ती आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. आपल्याला पिठी साखर वापरायची आहे. हे पहा, आपण साखर आहे ती वाटून घेतलेली आहे. आपल्याला पिठी साखर जी आहे ती चाळून घ्यायची आहे, जेणेकरून एखादी अख्खी जी साखर राहिलेली आहे ती कचकच लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला साखर चाळून घ्यायची आहे. याच्यामध्ये साखर चाळल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचे प्रमाण 4:1, 4 वाटी मैदा आणि पिठी साखर जी आहे ती 1 वाटी घ्यायची आहे, जेणेकरून आपली शंकरपाळी जी आहे ती एकदम खुसखुशीत होणार आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी बनणार आहे. हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये साधारण 3 चमचे जे आहे ते तेल घालायचं आहे गरम करून. गॅस जो आहे तो सुरू केलेला आहे. आता आपण याच्यावरती एक कढई ठेवायची आहे. आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. अगदी जास्त गरम नाही करायचं तेल, थोडं गरम झालेलं तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. जेणेकरून हीच खरी तर ट्रिक आहे शंकरपाळी जी आहे ती खुसखुशीत होण्यासाठी. गरम तेलाचं मोहन घातल्यानंतरच आपली शंकरपाळ्या ज्या आहेत त्या एकदम सॉफ्ट क्रिस्पी अशा होणार आहेत. तेल जे आहे ते नॉर्मली गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामधून 3 चमचे जे आहे ते तेल याच्यामध्ये घालायचं आहे. गॅस जो आहे तो बंद करूया आणि आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला हे असंच सुक्कं जे पीठ आहे ते व्यवस्थित तेलाबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचा डो जो आहे तो मळणार आहे. हे पहा, अशी मूठ पकडल्यानंतर हे पीठ जे आहे ते असं एका जागेवरती जमा व्हायला पाहिजे. इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये तेल जे आहे ते टाकायचं आहे. अगदी थोडं मीठ टाकायचं आहे. गोड पदार्थांमध्ये जास्त मीठ हे लगेच ओळखून येते, त्याच्यामुळे अगदी थोडं चिमूटभर जे आहे ते टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊया आपण. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे पाणी जे आहे त्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून पाणी आपण टाकून हे पीठ जे आहे ते मळूया. आपल्याला हलक्या हाताने हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. अगदी चपातीचं पीठ जसं आपण मळतो तसं पीठ मळायचं नाही. अजून थोडं पाणी घालणार आहोत आपण. आणि तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा कमी शंकरपाळ्या ज्या आहेत त्या करायच्या असतील तर तुम्ही तेच प्रपोर्शन यूज करायचं आहे. फक्त लहान वाटीचं माप घ्यायचं आहे, जेणेकरून शंकरपाळ्या ज्या आहेत त्या कमी होतील. आणि खूप जास्त बनवायच्या असतील तर मोठ्या वाटीचा वापर तुम्ही करायचा आहे. याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आपण, त्याच्यामुळे आपल्याला पाणी जे आहे ते खूप थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे, जेणेकरून हे आपण ह्याची जे पीठ मळणार आहोत ते एकदम पातळ होणार नाही, एकदम घट्ट असं पीठ मळायचं आहे आपल्याला. हे पीठ जे आहे ते व्यवस्थित बनल्यानंतर आपल्या
शंकरपाळ्या ज्या आहेत ते एकदम मस्त अशा खारीसारख्या लेयरच्या बनणार आहेत आणि खुसखुशीत ही तेवढ्याच होणार आहेत. असं झाल्यानंतर आपल्याला हे आता एका जाग्यावरती हे पीठ जे आहे ते जमा करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये साखर जी टाकलेली आहे त्याचं पाणी झाल्यानंतर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला खूप केअरफुली पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आपल्याला आता पाण्याची गरज नाही आहे याच्यामध्ये, आपण हे असंच मळून घेऊयात. जस्ट हे पीठ आपल्याला एका जाग्यावरती जमा करायचं आहे सगळं. आपण एकदा याच्यामध्ये मोहन घालून घेतल्यानंतर पीठ मळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक्स्ट्राचा मैदा जो आहे तो टाकायचा नाही. जे प्रोपोर्शन आपण यूज केलं आहे तेच वापरायचं आहे. हे पहा आपला जो डो आहे तो बनवून झालेला आहे. आपल्याला हे पीठ जे आहे ते रेस्ट नाही करायचं. मळून झाल्यानंतर लगेच आपल्याला याच्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या लाटून तयार करायच्या आहेत. त्याच्यासाठी आपण आता गॅस जो आहे तो ऑन करूया आणि तेल गरम करायला ठेवायचं आहे कमी फ्लेमवरती. आपल्याला शंकरपाळ्या लाटण्यासाठी पोळपाट आणि बेलणं हवं आहे. साधारण अर्धा ग्लासही पाणी आपल्याला यूज नाही झालेलं आहे पीठ मळण्यासाठी, अर्ध्यापेक्षाही थोडं कमीच पाणी लागलेलं आहे. आता आपण याच्यामधून चपातीला जेवढा पोर्शन घेतो पिठाचा तेवढा घ्यायचा आहे. आणि कसं लाटायचं आहे ते मी तुम्हाला इथं दाखवते. अगदी अलगद हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. लाटून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हे पीठ जे आहे ते असं कट करून एकावरती एक ठेवून पुन्हा लाटायचं आहे. तुम्हाला ही प्रोसेस 2 ते 3 वेळा करायची आहे, तेव्हाच आपल्याला ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या लेयरच्या बनणार आहेत. व्यवस्थित अगदी अलगद हाताने आपल्याला हे जसं ठेवलं आहे तसंच लाटून घ्यायचं आहे. खूप काही करायची गरज नाही, पीठ हे एकदम छान मळून झालेलं आहे त्याच्यामुळे अलगद हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आणि आता हे लाटून झालेलं आहे, हे पहा तुम्हाला दिसत असेल अशा लेयर ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये तयार झालेल्या आहेत. आणि आपल्याला असंच लाटून घ्यायचं आहे. आता आपण हे तुम्हाला जर जाड हवे असतील तर तुम्ही एवढंच जाड ठेवा. पातळ शंकरपाळ्या जर आवडत असतील तर तुम्ही हे अजून थोडंसं लाटू शकता. आता आपण हे तुम्हाला ज्या आकाराच्या हव्या आहेत तसं तुम्ही हे कट करून घ्यायचं आहे, छोट्या मोठ्या जसा आवडत असतील तशा. मी मीडियम बनवणार आहे, जास्त छोट्याही नाही आणि जास्त मोठ्याही नाही. हे सगळं आपण कट करून घेतलेलं आहे. तेल जे आहे ते गरम झालेलं आहे, आता आपण याला तळून घेऊया. एक एक सेपरेट टाकायचे आहे, खूप कडक असं तेल गरम नाही करायचं. गॅसची फ्लेम जे आहे ते कमीच ठेवायचे आहे आणि तळून घ्यायचे आहेत शंकरपाळ्या. हे पहा अगदी जास्त तेल जे आहे ते गरम नाहीये, जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या टाकायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत. आपल्या सगळ्या टाकून झालेल्या आहेत, कमीच फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि असंच ह्या तळून द्यायच्या आहेत. आपण याला
पलटी करणार नाही होत लगेच, 5 मिनिट आपल्याला अशाच भाजून द्यायच्या आहेत. ह्या भाजत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या लाटून घेऊया. छान एका बाजूने भाजून झाल्यानंतर आता आपण 1-2-3 मिनिटांनंतर ह्या पलटायच्या आहेत, साईड चेंज करायच्या आहे भाजायला. तुम्ही ह्या जर फुल गॅसची फ्लेम करून भाजाल तर ह्या आतून कच्च्या राहतात, पिटाळ लागतात, त्याच्यामुळे आपल्याला हे कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. हे पहा मस्त तुम्हाला दिसत असतील, मस्त लेयर बनलेले आहेत आणि दिसतानाच खूप खुसखुशीत अशा दिसत आहेत. हे बघा, आपण ह्याला आता अजून थोडा वेळ भाजून द्यायचे आहेत. मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण हे भाजून झालेले आहेत आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत, तेल मिसळून व्यवस्थित. खूप इजी आणि अगदी 3 इन्ग्रेडियंट जे आहेत ते वापरून आपण मस्त अशा शंकरपाळ्या ज्या आहेत त्या बनवल्या आहेत. हे पहा, आपण आता नेक्स्ट बॅच जी आहे तीही तळून घेऊया. आपण आता ह्या सगळ्या ज्या आहेत त्या तळून घेऊयात. आणि हे पहा, आपण आता ह्या सगळ्या ज्या आहेत त्या बनवून घेत आहोत. तुम्हाला दिसत असेल मस्त लेयर ज्या आहेत, तुम्हाला अगदी जवळून दाखवते. हे पहा, लेयर दिसत आहेत, ब्रेक झालेले आहेत सगळ्या व्यवस्थित, मस्त क्रिस्पी होणार आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये साखर वापरणार आहे, तुम्हाला जर थोडंसं जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही साखरचं प्रमाण जे आहे ते अगदी थोडं वाढवू शकता, जास्त नाही वाढवायचं, कारण कमी साखर वापरल्यानंतरच ह्या एकदम अशा खुसखुशीत अशा बनणार आहेत. दिवाळी जी आहे ती अगदी जवळ आहे, तुम्हाला ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या एकदा नक्की ट्राय करायच्या आहेत. आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरायचं नाही आहे कशा झाल्या आहेत ते, कारण तुम्ही ह्या अशा तरी इथे टेस्ट करून बघू शकत नाही की किती मस्त आणि क्रिस्पी झालेल्या आहेत. तुम्ही एकदा ह्या घरी तुमच्या ट्राय करा. आपण आता ह्या काढून घ्यायचे आहेत, गॅस जो आहे तो बंद करूया. हे पहा, आपल्या आता सगळ्या बनवून झालेल्या आहेत. बघा किती मस्त बनलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये ज्या लेयर ज्या आहेत. हे पहा, एक दाखवते मी तुम्हाला, ह्याच्यामध्ये अशा लेयर झालेल्या आहेत. मी ही कट करून दाखवते तुम्हाला, एकदम क्रिस्पी बनलेली आहे आणि आतमध्ये ही कच्चीही राहिलेली नाही. चला तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.